बातमीचे प्रायोजक आहे 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर। आदिवासी बहुल भागातील आदिवासी समाजाच्या जया सेवकराम टेकाम या मुलीने तिच्या हलाकीच्या परिस्थितीवर मात करून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय मर्दानी आखाडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे। आता तिची निवड राष्ट्रीय स्तरावर छत्तीसगड येथे होणाऱ्या स्पर्धेत भाग घेणार असून ती स्पर्धा जिंकून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन जिंकण्याचा तिचा मानस आहे। देवलापरपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या रयतवाडी येथील जया सेवकराम टेकाम हिला आई वडील आणि 2 भाऊ आहेत। हे सर्वच रोजमजुरी करतात। घरात 18 विश्वे दारिद्र्य, कसे बसे हातावर आणून पानावर खाण्या इतकी परिस्थिती। परंतु जयाला क्रीडा क्षेत्रात रुची असल्याने तिने हे शिखर गाठले। ती प्रायमरी शाळा गावातून शिकते। तिने 5वीपासून 10वीपर्यंत देवलापारच्या उदय विद्यालयात शिक्षण घेतले। तेव्हा तिने कुस्ती स्पर्धेत राज्यस्तरापर्यंत मजल मारली होती। येथे सुभाष चव्हाण या क्रीडा शिक्षकाने तिला प्रशिक्षण दिले। ती दररोज 6 ते 7 किलोमीटर पायी ये जा करायची। 11वी आणि 12वी तिने गुरुकुल आश्रम शाळा येथे प्रवेश घेतला। तेव्हापासून रयतवाडीचे क्रीडा महर्षी राजूबाबा कर्वे यांनी तिला प्रशिक्षण देण्याची धुरा सांभाळली। ही 2 वर्षेही ती काही खेळात प्रावीण्य मिळवत राहिली। त्यानंतर ती राजूबाबाच्या मदतीने शेगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा खेळण्याकरिता गेली। यावेळी तिला 2600 रुपये खर्च लागणार होता। परंतु तिच्या पालकांकडे तितकीही रक्कम नसल्याने ती नाराज झाली। परंतु तिच्या आईने इकडून तिकडून तिला रक्कम जमवून पाठविले। परंतु त्याचे फळ मात्र तिच्या आईच्या पदरात तिने टाकले। आईसुद्धा हे सांगताना गहिवरली होती। राजू कवरे हे या भागात क्रीडा प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध आहे। त्यांनी यावेळी शेगावला 7 स्पर्धकांची जमवून नेली होती। यातील 3 विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय सुवर्ण पदक मिळाले। त्यात जया सेवकराम टेकाम यांच्यासह स्वामी विवेकानंद विद्यालयाचा करण दिनेश भिंझाडे आणि गुरुकुल आदिवासी विद्यालयाचा निखिल भलावी यांचा समावेश असून आशिष नारनवरे याला रौप्य पदक तर योगेश मडावी याला कांस्य पदक मिळाले असून या समूहाचा 3रा क्रमांक आल्याने प्रशिक्षक राजूबाबा कवरेंना चषक देण्यात आलेला आहे। माझं नाव जयसेवक टिकाम आहे। मी 12th शिकलेली आहे आणि मला आसूस तेडो आखाडा या खेळामध्ये खूप इंटरेस्टेड आहे आणि राज्यस्तर जिंकल्यानंतर मी राष्ट्रीय खेळणार आहे आणि तिच्यानंतर मला आंतरराष्ट्रीय खेळ पण खेळणार आहे। माझं नाव करंजन भिंजाळे आहे। मी स्वामी विवेकानंद विद्यालय दोलापूरमध्ये शिकतो। माझ्या खेळण्यात इंटरेस्ट आहे आणि मी माझ्या स्टेटमध्ये माझं मला गोल्ड लागले आहे आणि नॅशनलमध्ये माझा नंबर लागला आहे। महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कैलास निघोड, देवलापार, नागपूर।